लातूर शहरातील विवेकानंद चौक भागात खूप मोठा आवाज झाल्याची माहिती मिळते, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हा आवाज नेमका कशामुळे आला याचा शोध सुरू आहे. हा भूगर्भातील आवाज आहे का याबाबत ठामपणे सांगता येत नाहीये. दिल्लीतील भूकंप मापन विभागानं भूकंप मापन यंत्रावरती नोंद नाही असं सांगितल्यानं या आवाजाचं गूढ आता वाढलंय. विवेकानंद चौक भागात मोठा आवाज आला आणि हा आवाज नेमका कशामुळे आला याचा शोध आता सुरू आहे. नाही तर भूकंप झाला ना भूगर्भात कोणत्या हालचाली झाल्या. आणि याबद्दलच अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊयात लातूरला. आमचे प्रतिनिधी वैभव बालगुंडे आता आपल्या सोबत आहेत. वैभव, हा आवाज नेमका कशाचा आहे याबद्दल काही माहिती कळू शकली आहे का आता तरी? गुडघेदुखी कंबरदुखीचा त्रास होता. अमृत नोनी आर्थो प्लस घेतल्यापासून पाठदुखी गुडघेदुखी सांधेदुखी बंद झालेला आहे. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी आर्थो प्लस. लातूर शहरातील विवेकानंद चौक भागामध्ये खूप मोठा आवाज दुपारच्या टायमाला झालेला आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये एकंदरीत भीतीचं वातावरण पसरलं. मात्र तसं काहीही भूकंप झाला नसल्याचं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. वैभव धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. विकासाचा ध्यास म्हणजे